नमस्कार मित्रांनो, मी जगन्नाथ गुरव आपल्या महाकोकणच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज आहे 30 ऑगस्ट 2024 आणि मित्रांनो, आपल्या कोकणातील महत्त्वाचा उत्सव श्री गणेश चतुर्थी आता काही दिवसावर येऊन ठेपलेले आहे. मित्रांनो, आज जो आपण व्हिडिओ बनवणार आहोत तो गणेश चतुर्थीनिमित्त ज्या आता गणेश मूर्त्या तयार झालेल्या आहेत, तर आपल्या राजापूरातील प्रसिद्ध मूर्तिकार श्री तांबट यांच्या आता चित्रशाळेमध्ये गणेशाच्या विविध प्रकारच्या मूर्त्या बनवल्या जात आहेत. तसंच आता रंगकाम देखील खूप चांगल्या प्रकारे चालू आहे. तर आपण आता जाणार आहोत त्यांच्याकडे आणि त्यांच्या ज्या गणेशशाळेमध्ये ज्या गणेशाच्या विविध प्रकारच्या मूर्त्या आहेत त्यांचं आपण दर्शन घेणार आहोत आणि त्या मूर्त्या कशा प्रकारे रंगवल्या जात आहेत आणि त्यांची सुंदरता आपण पाहणार आहोत. तर चला तर मित्रांनो जाऊया आपण आता तांबट यांच्या चित्रशाळेमध्ये. तर मित्रांनो, आता आपण जात आहोत ते मूर्तीशाळेमध्ये. आता इथून खाली आपल्याला जायचं आहे. तिथे विश्वकर्माचं मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये मूर्तीशाळा आहे आणि तसंच त्यांचं जे मेन मूर्तीशाळा आहे ती खाली आहे, त्यांच्या घराजवळच आहे. परंतु आता इथे त्यांना जरा सोयीस्कर पडतं. तर आता आपण आलेलो आहोत ते येथील जे गणेश मूर्तींचं आता काम चालू आहे, तसं रंगकाम देखील चालू आहे. खरंच खूप सुंदर मूर्ती आहे, सगळ्या मूर्ती आपल्याला आता इथे पाहायला मिळतील आणि येथील जे मूर्तिकार आहेत त्यांचीसुद्धा आपण चर्चा करणार आहोत. तर पाहता इथे आता इथे गणेश मूर्तींचे इथे आता रंगकाम चालू आहे. खरोखरच खूप सुंदर अशी मूर्ती आपल्याला पाहायला मिळतील इथे. तर आपण पाहते समोर खरोखरच खूप सुंदर आणि सुबक अशी गणेशाची मूर्ती आपल्याला इथे पाहायला मिळतात आणि ही 4 फूट मूर्ती आहे ना, आणि 4 फूट आणि त्याहीपेक्षा उंच देखील आपल्याला मोठमोठ्या मूर्त्या देखील आपल्याला पाहायला मिळतात. ही मागे आपण पाहत आहे मूर्ती, त्यातून रंगकाम बाकी आहे. इकडे आपण पाहूया, इकडे येथीलच रंगकाम करणारे कारागीर सुद्धा आहेत. आपण इथे पाहत आहात इथे श्री गणेशाच्या विविध प्रकारच्या मूर्ती आहेत आणि इंद्रस रंगकाम चालू आहे. तसं इथे मूर्तीकार श्री तांबड भाऊ आहेत, त्यांना देखील आपण विचारणार आहोत ह्या जो मूर्तीकाराचा जो व्यवसाय आहे तो किती पिढ्या चालत आलेला आहे आणि त्याबद्दल आपल्याला थोडी माहिती देतील. जवळजवळ हा ही तिसरी पिढी आहे. वडलोबार्जीत हा कारखाना असून तो आम्ही तिसऱ्या पिढीपर्यंत आम्ही सुपूर्द केलेला आहे. आज ताब्यात तो वाढत गेलेला आहे कारखाना. हां, त्यामुळे आम्ही कारखान्यात गणपती हंगामी करत नसून बारमाही करतो. नवरात्रीला देखील तुमच्या नवरात्रीच्या देव्याकडे बघतो आणि बारमाही कारखाना आहे. बारमाही कारखान्यामध्ये आमचे गणपती कोल्हापूर, पुन्हा औरंगाबाद, अहमदनगर, रत्नागिरी इकडे असे आम्ही हे करतो, एक्सपोर्ट करतो. अच्छा, मातीचे जवळजवळ 2500-3000 गणपती आमचे बाहेर जातात आणि हंगामी गणपती आमचे 400 असतात. ते आम्ही जुलैपासून आम्ही काम चालतो. आणि सर्व ज्या मूर्ती आहेत त्या इको फ्रेंडली आहेत. इको फ्रेंडली पण आहेत, त्याच्यात पीओपी पण आहे. दोन्ही तऱ्हेचे आहेत, लोकांच्या मागणीनुसार आहे. आमचं असं नाही काय, लोकांची जशी मागणी असेल तशी गणपती आम्ही करू. अच्छा, आणि ही जी मूर्ती आहे ते आता मी आता सांगितलं बाहेर गावात पण जातात, पण आजूबाजूच्या गावामध्ये देखील सुद्धा खूप मागणी आहे. तर आमचं आम्ही तुमचं नाव ऐकूनच आम्ही ते आलेलो आहोत. कारण
मित्राप्रती प्रसिद्ध मूर्तिकार असे तांबट तुमचं नाव ऐकूनच आम्ही आलेलो आहोत इकडे. तर पाहताय आपण खरोखरच खूप सुंदर मूर्ती आहेत आणि रंगकाम देखील आपण पाहताय कुठून रंगकाम देखील. आणि दादा तुमच्या तिकडे खाली घराजवळ पण आहे ना ती जागा शॉर्ट पडते ना. गणपती मोठमोठे असतात त्याच्यामुळे आम्ही विश्वकर्मा मंदिर सुद्धा पांचाळ सुद्धा समाज आहे आम्हाला वापरायला. पाहताय आपण स्पेस आहे काम करायला पण बरं वाटते. हो हो आणि हवेशीर जागा आहे. हवेशीर जागा हो पाहताय खरं खूप सुंदर अशा मूर्त्या आणि खूप मूर्त्या आपण पाहत आहात आणि तसंच एवढ्याच मूर्त्या कोल्हापूरच्या ठिकाणी सार्वजनिक गणपती आहे तो आता सापुटा गणपती आहे कोल्हापूरला जाणार. कोल्हापूरला त्यानंतर मालवणला जाणार तरळ्याला जाणार कोंड्याला जाणार कोंडा झाल्यानंतर लांजा संगमेश्वर या ठिकाणी गणपती आपल्याकडे पाहते आपण ते प्रसिद्ध आहे ते मूर्तीकर. तसं लांबून लांबून सुद्धा राजापुरात तालुक्यात प्रसिद्ध आहेत. तसंच आजूबाजूच्या शहरांमध्ये देखील कोल्हापूर मालवण सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये देखील खूप प्रसिद्ध असे आहेत. तुम्ही प्रसिद्ध आहात म्हणून आम्ही तुमची खरेदी करतो. तर पाहताय खरं एकदा रंगकाम चालू आहे. आणि दादा एक कारागीर सर्व आहे ते आपले येथील स्थानिकच आहेत ना. जे आहेत ना हे आमचे राजापूरचे स्थानिक मुलं आहेत. त्यांना एक रोजगार मिळावा म्हणून आम्ही त्यांना एक चान्स हे दिलेलं आहे. ड्युटीवाडी ड्युटी घेतलं आहे. ड्युटीवाडी ते शेळातला एक आहे उन्हाळ्यावरचा एक आणि एक बाजारपेठेतला आहे आंबेवाडीतला आहे. म्हणजे ते स्थानिकांनाच प्राधान्य दिलेलं आहे बाहेरचे नाही. त्याला पण रोजगार मिळतो आणि जे आवड असलेले तेच आम्ही निवडतो. बरोबर आजपर्यंत ते सगळे आपल्याकडे चांगले पारंगत झालेले आहेत. पाहताय आपण मूर्तीवरील जे कोरीव काम देखील पाहताय आपण खरोखर खूप सुंदर आहे. आणि बारीक बारीक आपण पाहते नक्षीकाम देखील खूप सुंदर दिसत आहे. अजून हे रंगकाम पूर्ण व्हायचं आहे. जे आपण जे मूर्ती पाहत आहात ते आता अयोध्येमध्ये जे राम मंदिर झालेलं आहे आणि ही मूर्ती जी आपण राम मंदिरमध्ये पाहतो राम लल्लाची मूर्ती त्याचीच प्रतिकृती इथे आपण पाहत आहे. आणि श्री गणेशाच्या मागे आपण मंदिर देखील पाहत आहात. आणि दादा ते वहिनी देखील काम करतात त्यांची ओळख करून द्या. ती माझी मिसेस प्रणाली प्रकाश तांबट हा माझा पुतण्या हे माझे बंधुराज ते शेटिंगचं काम चालू आहे तो माझा मुलगा बाकी सगळे आमचे मित्र बंधू. आपण पाहताय हे जे तांबट मालक आहेत मूर्तीकार आहेत त्यांचे मिसेस सुद्धा इकडे रंगकाम सुशोभीकरण करतात मूर्तीच्या. आपण सुरुवातीला पाहिलं आपण पुन्हा एकदा जाऊन पाहूया जे आपण गणेशाची मूर्ती पाहिली होती आता सुशोभीकरण चालू आहे दागिने वगैरे करण्याचं काम चालू आहे. तर वहिनी तुम्ही कधीपासून सुरुवात केलात हे कधी शिकलात. लग्न झाल्याच्या दुसऱ्या वर्षी. हा हा खूप सुंदर अशी सजवलेली आहे मूर्ती. पाहता या मोठमोठ्या श्री गणेशाच्या मूर्ती आहेत त्यांचं रंगकाम आता 7 दिवसाच्या आत होईलच पूर्ण कारण आता मोठ्या युद्धपातळीवर काम चालू आहे. आणि हे फक्त आपण जे मूर्तीकार आहेत
त्यांचे पुत्र देखील इथे पाहत आहे प्रसाद. तर मित्रांनो, ही जी मूर्ती आपण पाहत आहात, ही मूर्ती आहे ती कोल्हापूर येथील जे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे तिथे ही मूर्ती जाणार आहे. पाहत आहे खरंच खूप सुंदर अशी मूर्ती आहे. आणि ही किती फूट आहे मूर्ती? 6.5 फूट उंचीची मूर्ती आहे. तर पाहत आहे आपल्या राजापुरातून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील आपल्या इकडच्या राजापूरच्या मूर्त्या तिकडे प्रसिद्ध आहेत. तर खरोखरच ह्या तांबडबंधूचे कौतुक करण्यासारखं आहे. थँक यू. Thank you.
मित्रांनो, आपण आता पाहिला तिथे सुंदरशा मूर्ती आहे ते बनवल्या जात आहेत आणि रंगकाम देखील आता चालू आहे आणि आता काही दिवसावरच तरी गणेश चतुर्थी आहे. मित्रांनो, आपण पाहिलात तर आता इथे व्हिडिओ मी थांबवतो आहे. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या ज्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.